कोणाविषयी बोललात आपण? सचिन वाजे. कोण आहेत ते? कोण आहेत? आरोपी कुठे आहेत ते सध्या? कुठे वृद्धाश्रमात आहेत का साबरमती आश्रमात आहेत कि वर्ध्याच्या पवनार आश्रमात तपस्या करत आहेत? म्हणजे कोण आहेत ते? कोण आहेत? भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतोय आणि पराभवाच्या भीतीनं विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा जर संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी हा पराभव मान्य केलेला आहे. ज्या अँटिलिया प्रकरणात बॉम्ब ठेवले गेले तिथे, त्यानंतर एका निरपराध व्यक्तीचा खून केला गेला, महाराष्ट्राला नव्हे देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणातले दोन मुख्य आरोप पोलीस खात्यातले आणि त्यातला एक मुख्य आरोप जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांना क्लीन चिट दिली भाजप, आणि उरलेले दोन आरोप एक तुरुंगात होते ते आता सध्या सुटले आणि मिंधे गटामध्ये ते आता मिंधे गटामध्ये आहे त्यांच्यासाठी काम करतात. कदाचित ते निवडणुका लढतील अंधेरीतून. आणि दुसरे जे महात्मा आहेत हे अशा प्रकारे पत्रव्यवहार करून, म्हणजे अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणली, त्यानंतर त्यांनी काही फडणवीसांवरती आरोप केले, उत्तर द्यायला उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो हे या देशामध्ये आम्ही प्रथम पाहतो की त्यांना तुरुंगातला खून दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय. मी जे वारंवार म्हणतोय तुम्ही विसरू नका, मी गेले एक वर्ष सांगतो की राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकार मधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत हे मी वारंवार सांगतोय, हे तुम्हाला आता सिद्ध झालं असेल. तुरुंगात फोन जात आहे त्यांचे, तुरुंगात त्यांचे प्रतिनिधी जात आहेत सरकारचे, कोणी काय बोलावं कोणी काय स्टेटमेंट द्यावी. आणि मला मीडियाचा आश्चर्य वाटतंय, खुनातल्या दहशतवादातल्या एका आरोपीला आरोपीच्या वक्तव्याला तुम्ही इतकं महत्व देता, एवढं महत्व देत. या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा भारतीय जनता पक्षानं खास करून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या भाजपच्या एका टोळीनं किती खाली आणलेला आहे हे मी वारंवार जे म्हणतोय त्याला स्वतः फडणवीसच पाठबळ देत आहे. तुमच्याकडे प्रवक्ते नाही आहेत मला माहिती आहे, तुम्ही सोमे गोमे अनेक प्रवक्ते केलेले आहात, पण आता तुरुंगातल्या लोकांना जर मी भाजपच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मान शर्मेने आज खाली गेलेली आहे. एक गुंडाला आणलं जातं बाहेर त्याच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप आहे आणि तो काहीतरी सांगतो. मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय बरं का, ठीक आहे हो, या सगळ्यांची नार्को करा भाजपच्या लोकांची, मग कळेल त्यांनी काय गेल्या 10 वर्षात कांड केलेले आहेत ते कसला नार्को आणि काय. अनिल देशमुख असतील, संजय राऊत असतील, नवाब मलिक असतील, केजरीवाल असतील, संजय सिंग असतील, ईडीचा गैरवापर करून पोलिसांचा गैरवापर करून आम्हाला अडकवण्यात आलं आणि मुंबईचे पोलीस आयुक्त त्यावेळेचे या सगळ्या खटल्यात मुख्य आरोपी त्यांना मोकळं सोडण्यात आलं कारण त्यांनी अनिल देशमुखांवरती आरोप करून ठरवलं. आता आज जयंत पाटलांचं नाव त्यांनी घेतलं, माझ्याकडे असे तुरुंगातले 10 लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील, जे बावनकुळ्यांचं नाव घेतील, अमित शहांचं नाव घेतील. अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना. भारतीय जनता पक्षानं असे संत महात्मे गोळा केले. आता
काही दिवसांनी एकाला तर वॉशिंग मशीनमध्ये टाकलेलंच आहे या खटल्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याला. आता ह्यालाही वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करते. बघा, या राज्याच्या राजकारणाची पातळी आपण किती खाली आणायची हे राज्यातल्या नेत्यांनी ठरवायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जो आमचा वारंवार आक्षेप आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटिक्स गटार केलेलं आहे. फडणवीसांनी समोरून सांगायला पाहिजे गृहमंत्री म्हणून की एका गुंडाच्या एका दहशतवाद्याच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेवू नका म्हणून. हे गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे. हे गृहमंत्री म्हणून काय करतायत, तर टाळ्या वाजवतायत या आरोपीच्या वक्तव्यावर. पहा पहा एक आरोपी काय बोलतो आहे. स्वतः ते वकील आहेत देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करतो, हेट दिस पॉलिटिक्स. आणि देवेंद्र फडणवीस या राजकारणाचे सूत्रधार.